परभणीमध्ये अवकाळी पावसामुळे चार बळी गेलेत। सोनपेठ तालुक्यातील शेळगाव हटकर शिवारात वीज पडून ओंकार शिंदे या 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर त्याची आई गंभीर भाजली आहे। तर गुरुवारी सोनपेठ तालुक्यातील उखळी बुद्रुक येथील नीता सावंत यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला। गंगाखेड तालुक्यातील उखळी खुर्द इथं शेतात काम करत असताना चौघांच्या अंगावर वीज कोसळली, या दोघांचा मृत्यू झाला। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याला पुन्हा गारपीटीने झोडपून काढलं। निजामपूर परिसरातील सिंदबन आष्टी परिसरात प्रचंड गारपीट झाली। अक्षरशः लिंबाच्या आकारा एवढ्या गारा पडत होत्या, तब्बल तासभर गारपीट सुरू होती, त्यामुळे परिसरात सर्वत्र बर्फ दिसून आला। नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, यावेळी जोरदार गारपीटही झालेली पाहायला मिळाली। गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून सर्वत्र गाराच गारा दिसल्या। नाशिकच्या कळवण दिंडोरी लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही। लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। पुन्हा वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे उन्हाळी कांदा कांदा रोपं काढणीला आलेला गहू आणि हरभरा भिजला। मागच्या 15 दिवसात 3 वेळा नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसानं तडाखा दिलाय। शहरासाठी पाऊस गारवा देणारा असला तरी ग्रामीण भागात तो चिंतेचा विषय ठरतोय। नाशिक जिल्ह्यात गारपीट सुरूच आहे। नाशिकच्या कळवण दिंडोरीमध्ये वादळी वारा विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला, यात उन्हाळी कांदा काढणीला आलेला गहू आणि हरभरा पिकाचं नुकसान झालंय। हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे गहू ज्वारी कांदा या पिकांचं नुकसान होत आहे। सेनगाव परिसरात सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेतील काही झाडं मोडून पडली आहेत। अवकाळी पावसामुळे शेतकरी नव्या आर्थिक संकटात सापडलाय। अकोला जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळीनं हजेरी लावली आहे। कालपासूनच काही ठिकाणी मध्यम तर काही भागात रिमझिम पाऊस बरसला, तर आज दुपारी जिल्ह्यातील पातूर इथं मुसळधार पावसासह गारपीट झाली। पावसामुळे लिंबू गहू हरभरा आंबा आणि फुल शेतीला फटका बसू शकतो। वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर मालेगाव रिसोड आणि वाशिम तालुक्यात अनेक ठिकाणी तिसऱ्या दिवशी देखील अवकाळी पाऊस झाला। अवकाळीनं रब्बीच्या गहू हरभरा कांद्याला फटका बसलाय, हातात उंडाशी आलेला घास हिरावून गेल्यानं शेतकरी चिंतेत आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24